देशामध्ये एक उदाहरण ठरावं अशा प्रकारचं स्मार्ट पोलीस स्टेशन आणि विभागीय संकुल हे आज आपण त्याचं उद्घाटन केलं आहे. आणि या उद्घाटनाच्या निमित्ताने मी पोलीस आयुक्त नागपूर यांचं तर अभिनंदन करतो, पण विशेष अभिनंदन करतो ते या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करणारे पूर्व नागपूरचे आमदार श्री कृष्णाजी खोपडे यांचा. कारण ही गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचं स्मार्ट पोलीस स्टेशन आणि संकुल व्हावं हा प्रस्ताव घेऊन मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना ते आले, सातत्याने त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर हे काम एनआयटीला देण्याचा आम्ही निर्णय केला. पोलीस हाऊसिंगची एजन्सी म्हणून एनआयटीला त्या ठिकाणी आपण नेमलं आणि अतिशय चांगलं काम एनआयटीने या ठिकाणी केलं. मला आठवतं की 1999 जेव्हा मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी पोलीस लाईन टाकळी ही माझ्या मतदारसंघात यायची आणि त्यावेळी पोलीस क्वार्टर पाहण्याकरता मी गेलो तर इंग्रजांच्या जमान्यातले क्वार्टर होते ज्याच्यामध्ये बसके अशा प्रकारचे क्वार्टर आणि त्या क्वार्टरच्या समोर आंघोळी करता उघडी जा म्हणजे पोलिसांकडच्या ज्या महिला होत्या त्यांना आधी साडी बांधावी लागायची किंवा एखादा पडदा बांधावा लागायचा आणि मग तिथे आंघोळ करावी लागायची अशा प्रकारचे ते क्वार्टर होते. आणि मग त्या काळामध्ये मी सातत्याने पाठपुरावा करून विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून पहिल्यांदा त्या क्वार्टर्स करता निधी उपलब्ध करून दिला, त्या क्वार्टर्स आपण सुधारणा केली, नवीन क्वार्टर्स त्या ठिकाणी बांधले आणि तेव्हापासून सातत्याने मनात होतं की आमच्या पोलिसांना चांगल्या प्रकारचे क्वार्टर्स त्या ठिकाणी मिळाले पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे काम आपण हातामध्ये घेतलं. पोलीस हाऊसिंगला बळकटीकरण त्याचं केलं, 2000 कोटी रुपये निधी आपण पोलीस हाऊसिंगला उपलब्ध करून दिला आणि मी त्यांना सांगितलं की पोलिसांचे जे क्वार्टर्स आहेत हे चांगल्या प्रतीचे झाले पाहिजे, पोलीस क्वार्टर्समध्ये सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये जिम असेल, त्या ठिकाणी मुलांकरता स्किल डेव्हलपमेंटचं केंद्र असेल, एखादा हॉल असेल, रिक्रिएशनचं केंद्र असेल, अशा सगळ्या गोष्टी या पोलीस क्वार्टर्समध्ये झाल्या पाहिजेत आणि मग तेव्हापासून आपण पोलीस क्वार्टर्सची सगळी जी काही जडणघडण ती मोठ्या प्रमाणात बदलली आणि चांगल्या प्रकारे लिव्हेबल अशा प्रकारचं पोलीस क्वार्टर्स तयार करणं सुरू केलं. कारण शेवटी आमचे पोलीस जे दिवसभर आणि कधी कधी 12 तास 24 तास ड्युटी करतात त्यांच्याकरता किमान राहण्याची व्यवस्था तरी चांगली असली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना देखील एक दिलासा मिळाला पाहिजे, त्यांचं कुटुंब असतं त्या कुटुंबाला देखील एक चांगला दिलासा मिळाला पाहिजे. या दृष्टीनं आपण ही सगळी रचना केली आणि आपण बघू शकतो की 2014 नंतर मोठ्या प्रमाणात पोलीस हाऊसिंगची कामं ही आपण हातामध्ये घेतली आणि सगळी कामं ही अतिशय चांगल्या दर्जाची आणि कुठेतरी एक सुबकता त्याच्यामध्ये आहे, सोयींचा विचार केलेला आहे अशा प्रकारचे हे दोन प्रकल्प आपण त्या ठिकाणी तयार केले. श्री संदीप भुसनोळी आपले डीजी पोलीस हाऊसिंग या ठिकाणी आहेत, माझी त्यांना सूचना आहे की आपलं पोलीस हाऊसिंग काम चांगलं करतं परंतु त्याचा वेग अत्यंत कमी आहे. मला असं वाटतं की त्या पोलीस हाऊसिंगमध्ये काही झाडीचे शुक्राचार्य बसले आहेत की जे अतिशय कुठल्याही प्रकल्पाला इतका वेळ लावतात की त्याच्यामुळे त्या प्रकल्पाचं जो काही महत्व असतं ते कमी होतं. तुम्ही नुकतंच या ठिकाणी चार्ज घेतलाय त्यामुळे तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे की जरा स्पीड जी आहे ती वाढवली पाहिजे. पैशाची कमतरता नाहीये, मी मागच्या काळात पैसे दिले, आजही पाहिजे तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, परंतु वेगानं काम झालं पाहिजे. एकेका टेंडर काढण्याकरता जर वर्ष लागलं आणि मग त्याचा एलओए झाला अजून 16 वर्ष लागलं तर मला असं वाटतं की आपली जी अपेक्षा आहे की आपल्याला 1 लाख सेवानिवास तयार करायचे आहे आणि या स्पीडने तर 2-4 पिढ्या निघून जातील तरी आपले सेवानिवास त्या ठिकाणी तयार होणार नाहीत आणि म्हणून मला अपेक्षा आहे की आता तुमच्या काळामध्ये अत्यंत वेगाने हे सेवानिवास या ठिकाणी तयार होतील आणि अशाच प्रकारच्या चांगल्या कॉलनीज या आपण निश्चितपणे तयार करू शकू. मी कृष्णाजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो
कारण या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी दूर करण्याकरता सातत्याने त्यांनी बैठक या घेतल्या, त्याचं मॉनिटरिंग केलं आणि ही गोष्ट खरी आहे. याचं भूमिपूजन देखील माननीय नितीनजींनी आणि मी केलं होतं आणि उद्घाटन देखील करण्याची संधी आम्हालाच त्या ठिकाणी प्राप्त झाली, याचा मला मनापासून आनंद आहे. पोलिसांना सेवा निवासस्थानांसोबत त्यांचं स्वतःचं निवासस्थान घेण्याच्या संदर्भात देखील आपण मागच्या काळामध्ये डीजी लोनची योजना आणली होती. 20 लाखापर्यंतचं लोन सबसिडीवर आपण हे आमच्या पोलिसांना त्या ठिकाणी द्यायचो आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांना त्याचा फायदा व्हायचा. मात्र मध्यंतरीच्या 2.5 वर्षांमध्ये ते बंद झालं होतं. आता ते पुन्हा आपण सुरू करतो आणि सगळ्या त्याच्या फॉर्मॅलिटीज झाल्या. बँक ऑफ इंडियाच्या आता अंतिम मान्यता येत्या 3-4-5 दिवसात येईल आणि त्यानंतर हे डीजी लोन पुन्हा आपण सुरू करू, जेणेकरून आमच्या पोलिसांना सेवा निवासस्थानासोबत त्यांचं हक्काचं घर हे देखील आपल्याला देता येईल, त्यांना ते घेता येईल